बनकर पाटील ज्युनियर कॉलेज इयत्ता 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्रवेश सुरू. सुसज्ज इमारत, डिजिटल क्लासरूम, ई लायब्ररी, सुसज्ज प्रयोगशाळा, वायफा कॅम्पस, स्पोर्ट्स अकॅडमी, बस सुविधा, सीईटी, जीए, एनईटीची विशेष तयारी. प्रवेश मर्यादित, आत्ता संपर्क करा. बनकर पाटील ज्युनियर कॉलेज, येवला, नाशिक महामार्ग, अंगणगाव, तालुका येवला. प्रवेशासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा. येवल्यातील राधाकृष्ण लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दिनांक 7 जुलै गुरुवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला शहर व तालुका तसेच येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे प्रथमच येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. भुजबळांचे मंत्रिपद गेल्यामुळे येवला तालुक्याचा विकास थांबला जाईल असे मतदारसंघात कुजबूज सुरू झाली होती. मात्र येवला मतदारसंघाचे सर्वस्वी असलेले छगन भुजबळ हे विकास खुटू देणार नाही, भुजबळ हेच आमचे सरकार असून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी भुजबळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा निर्धार सर्व वक्त्यांनी बोलून दाखवला. दरम्यान आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकाळात केलेला विकास कामांचा लेखाजोखा पदाधिकाऱ्यांपुढे मांडला. तसेच सत्ता असो व नसो कामे थांबू देणार नाही यासह आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धारसुद्धा या बैठकीमध्ये करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनावणे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, ॲडव्होकेट बाबासाहेब गायकवाड, जयदत्त होळकर, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काले, मोहन शेलार, अरुण थोरात, अकबर शहा, सचिन कळमकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, मकरंद सोनावणे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादा मला येवल्यात अस्सल सोने कुठे मिळेल रे? आई, येवल्यातले पूजा ज्वेलर्स आहे ना, इथे तुला मिळेल ना अस्सल सोन्याचे दागिने, शिवाय भारत सरकारच्या हॉलमार्किंगचा विश्वास सुद्धा. वाव, मग मी आताच जाते सोने खरेदीला आणि माझ्या मैत्रिणींना देखील सांगते येवल्यातील पूजा ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करायला.